दृश्य आहेत कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातली, जिथं शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरलाय. शेतकऱ्यांच्या या मोर्चाला विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दिलाय. हजारोंच्या संख्येनं शेतकरी आणि सामान्य नागरिकांसोबतच सतेश पाटील, राजू शेट्टी, खासदार शाहू महाराज देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेत. आणि या मोर्चामागचं कारण म्हणजे शक्तीपीठ महामार्ग, राज्यातला सगळ्यात जास्त लांबीचा असा महामार्ग. म्हणजे ज्या समृद्धी महामार्गाची देशभरात चर्चा झाली त्यापेक्षाही अधिक लांबीचा असा हा महामार्ग आहे. पण या महामार्गाच्या विरोधात हा शेतकरी बांधव रस्त्यावरती उतरलाय. सरकारच्या आणि या प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. पण शेतकऱ्यांच्या या आक्रोशामागचं नेमकं कारण काय आहे, शक्तीपीठ महामार्गाचा वाद नेमका काय आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. शक्तीपीठ महामार्ग म्हणजेच नागपूर गोवा एक्सप्रेस वे, राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग. जवळपास 802 किलोमीटरचा महामार्ग 2-4 नाही तर 6 पदरी असणार आहे, ज्यासाठी 83,600 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 13 तर गोव्याच्या 1 अशा 14 जिल्ह्यांना हा महामार्ग जोडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील पत्रादेवी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या महामार्गामुळे 18 ते 20 तासांचा हा प्रवास कमी होऊन 7 ते 8 तासांवरती होणार आहे. आता या नागपूर गोवा महामार्गाला शक्तीपीठ हे नाव का दिलं गेलं, तर हा महामार्ग ज्या 12 जिल्ह्यातून जातो त्या महामार्गावर अनेक प्रसिद्ध अशी देव मंदिरं आहेत, ज्यात 3 शक्तीपीठं आहेत. म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजा भवानी, नांदेडची माहूरची रेणुका देवी. यासोबतच 12 ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ आणि परळीचे वैद्यनाथ हे 2 ज्योतिर्लिंग मंदिर आहे. यासोबतच पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल, सांगलीतील श्री क्षेत्र औदुंबर असेल, कोल्हापुरातील नृसिंहवाडी आणि आदमापूर या आणि आणखीन अशा अनेक मंदिरांचा याच्यामध्ये समावेश आहे. यामुळे या महामार्गाला शक्तीपीठ हे नाव देण्यात आलं. 2022 तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस सरकारनं हा प्रकल्प मांडला होता आणि मंजूर केला होता, जो 2028 किंवा 2029 म्हणजेच 5 वर्षामध्ये पूर्ण होईल असं बोललं जातं. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ वाचेल, यासोबतच पर्यटनाला चालना मिळेल, जी शक्तीपीठ या महामार्गात आहे तिथल्या विकासाला चालना मिळेल, यासोबतच कनेक्टिव्हिटी वाढेल आणि अर्थात रोजगार उपलब्ध होईल असं स्पष्टीकरण सरकारच्या वतीनं दिलं गेलं. आता एवढ्या गोष्टी सुकर होत असतील तर या प्रकल्पाला विरोध का होतोय, तर 803 किलोमीटरच्या या महामार्गासाठी जवळपास 11 हेक्टर जमीन म्हणजेच 27,182 एकर जमीन भूसंपादित होणार आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गासाठी घेतल्या जाणार आहेत. त्या जमिनींच्या बदल्यात शेतकऱ्यांना फार कमी रक्कम मिळत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. त्यामुळे या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावरती विरोध होतोय. याच प्रकल्पाच्या विरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेत. यासोबतच याआधीच सरकारनं कळमवाडी आणि चांदोली हे धरणग्रस्तांचं पुनर्वसन केलं होतं. यात अनेकांच्या जमिनी संपादित केल्या होत्या आणि आता पुन्हा त्याच भागातून हा महामार्ग जाणार, म्हणजेच प्रकल्पग्रस्तांना पुन्हा एकदा दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार. आणि शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग, पुणे बंगळूर कॉरिडॉर असे मोठे महामार्ग असताना त्यात कोल्हापुरातून गोव्याला जायचं असेल तर निपाणी देवगड हा हायवे देखील आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी असताना आणखी नव्या महामार्गाची भर कशाला. तसेच नव्या प्रकल्पांमुळे आधीच महापुराची तीव्रता वाढली आहे, त्यात शक्तीपीठ महामार्गामुळे आणखीन भर पडेल आणि मोठा फटका बसेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सरकारनं आपलं खिसे भरण्यासाठी हा महामार्गाचा घाट घातल्याचा देखील आरोप यावेळी गेला. त्यामुळे कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील शेतकरी या प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं कसं जातंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तरी या शक्तीपीठ महामार्गाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.